कसे आहात सगळे? अंजूस टेस्टी टेल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण उपासाची कचोरी बघणार आहोत। ती कशी करायची ते आपण बघूयात। श्रावण महिना आलाय, आता सगळ्यांचे उपास सुरू होतील, त्यामुळे आज मी तुम्हाला उपासाची कचोरी दाखवणार आहे। चला तर मग आपण बघूयात। तर आता उपासाची कचोरी करणार आहे। बटाटे उकडून घेतलेत। माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले, बटाटे पाणी घालून न उकडता बटाटे ओले करून घ्यायचे। ओले केलेले बटाटे एका भांड्यात घालायचे आणि कुकरमध्ये एक 4 ते 5 शिट्ट्या करून उकडून घ्यायचे, त्यामुळे बटाटा असा छान कोरडा होतो आपला। आता मी हा 1 कप बटाटा घेतलाय। हे बघा, एकदम असा छान कोरडा झालाय, खिशणीने खिसून घेतलाय तो। ह्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून आरारूट पावडर घालणार आहे। उपास नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घालतीये। आणि आपण हे छान मळून घेणार आहे। थोडासा मी ह्याला तुपाचा हात लावून एकदा छान मळून बाजूला ठेवून देते। हे बघा, असा छान आपला गोळा मळून झाला आहे। आता हा आपण 1-15 मिनटं बाजूला करून घेऊ। आता आपण सारण करतो आहे। 1 कप नारळ घेतला आहे मी, फ्रेश खोवलेला नारळ। त्याच्यामध्ये आपल्याला घरात जे काही ड्रायफ्रूट्स असतील, बदाम, काजू, किशमिश हे घालणार आहे, ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। आता ह्याची सारणाची चव अशी आंबट गोड तिखट असते, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण अशी मिरची घालणार आहे बारीक क्रश केलेली। तुम्हाला जशी आवडत असेल त्याच्याप्रमाणे। साधारण मी ही 2 टीस्पून मिरची घेतली आहे। खसखस भाजून अर्धवट मिक्सरमधनं काढली आहे। साधारण 1 टेबलस्पून मी ही खसखस घेणार आहे। खसखस तुमच्याकडे उपासाला चालत नसेल तर नाही घेतली तरी चालेल। 1 चमचा आपण साखर घेतली आहे। कोथिंबीर काही ठिकाणी उपासाला चालते, काही ठिकाणी चालत नाही। जर चालत नसेल तर नाही वापरली तरी सुद्धा चालणार आहे। जीरा पावडर घालणार आहे मी 1 टेबलस्पून। लिंबाचा रस, 1 लिंबाचा रस घेतलाय। आणि ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा साधं मीठ आणि 1/2 चमचा काळं मीठ घालणार आहे। आता हे छान आपण हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही टेस्ट करून बाकीचं सीझनिंग ॲडजस्ट करू शकता। कोणाला तिखट जास्त हवं असेल, कोणाला थोडंसं गोडसर आवडत असेल तर साखर ॲडजस्ट करायची। पण हे सारण असं आंबट गोड तिखट खूप सुंदर लागतं। मीठ, साखर आणि मिरची, लिंबू ह्याची चव ह्याला खूप सुंदर लागते। तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा तुम्ही 1/2 कप खवासुद्धा घालू शकता। आता हे आपलं सारण झालंय। आता आपण पुढची कृती करूयात। आता एका प्लेटमध्ये आपण आरारूट पावडर अशी पसरून घेणार आहे। तुपाचा हात करून घेते मी। अशी पारी करून घेतली आहे। सारण भरपूर घालायचं। हे बघा, खूप मोठी नाही, खूप छोटी नाही। आणि हे आपण असं आरारूट पावडरमध्ये घोळवून घेणार आहे। हे बघा,
हे आपण करून घेऊया। अजून एक मी दाखवते तुम्हाला, हे बघा बटाटा कुठेही आपल्या हाताला चिकटत नाहीये। हे छान बंद करून घ्यायचं। साधारण एक कप बटाट्यामध्ये 7 ते 8 आपले बॉल्स होतात या साईज प्रमाणे। हे बघा आपले हे असे सगळे करून झाले। आता आपण ते तळायला घेणार आहे, तर मी तेल तापवायला ठेवते। तेल चांगलं तापू द्यायचं आणि मग गॅस मीडियम करायचा। तेल तापलंय, मी आता गॅस मीडियम करतीये। तापल्यानंतर अजिबात ह्याला चमचा लावायचा नाही। थोडीशी कढई अशी हलवून घ्यायची। हे बघा आरारूट पावडर झटकून घेतल्यामुळे कुठेही आपलं तेलात असं पीठ नाही उतरत, त्यामुळे केल्यानंतर आपण जेव्हा घोळवतो तेव्हा ते असं छान झटकून घ्यायचे, म्हणजे जास्तीचं जे पीठ असेल ते निघून जाईल। हे बघा असे मस्त आपले छान तळून झालेले। हे बघा आवाज येत असेल तुम्हाला, असं क्रिस्पी झालेली आपली। हे बघा हे पण आपले छान झालेले। हे बघा आपलं हे सर्व करून झाले। दह्याबरोबर दाण्याची चटणी याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता। तुम्ही बघितली अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही कचोरी केली। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अंजूस टेस्टी टेल्सला लाईक करताय, माझा व्हिडिओ शेअर करताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताय, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद।